कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी देखील महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक प्रचारात उडी घेतली आहे. त्यांनी लातूर जिल्ह्यातील चाकूर आणि लातूर शहरात सभा घेतल्यात. या सभांमधून कन्नड भाषिक मतदारांवर प्रभाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लातूर शहर आणि अहमदनगर मध्ये लिंगायत मतदार मोठ्या संख्येने आहे. या समाजातील लोकांचे नातेसंबंध कर्नाटकात आहेत, त्यामुळे भाजपाने येडियुरप्पा यांना प्रचारात आणलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भ्रष्टाचार मुक्त सरकार दिलं, पुन्हा युतीचं सरकार आलं तर कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार मिळून काही चांगल्या गोष्टी करू, त्यासाठी लोकांनी युतीला मतदान करा असं आवाहन येडियुरप्पा यांनी केलं. चाकूर इथल्या सभेत येडियुरप्पा बोलत होते.